हॅलो एवरीवन, कसे आहात सगळे? श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांना. आय होप तुम्ही खूप मजेत असाल. आज माझा इंडियातला म्हणजे गावचा पहिला दिवस आहे आणि आत्ता आम्ही जात आहोत. म्हणजे जसं येईपर्यंत तर मी दाखवलं, मग दुपारी थोडं आंघोळ करून थंड थंड गार पाण्याने आंघोळ करून नंतर मग जेवलो आणि मग त्याच्यानंतर म्हणजे थोडीशी कामं आटपली आणि मग आता आम्ही तयार होऊन रामवर्धयनी ही चिपळूण तालुक्यामधली खूपच फेमस देवस्थान आहे ते आणि आमची ती माहेरची कुलस्वामिनी आहे. तर तिची ओटी भरण्यासाठी आता निघतो आहे आम्ही. तर मी रेडी झाली आहे आणि इथे मायरा आहे. मायरा आत्ताच पडली, सॉरी. आणि दिव्यांश पण रेडी झाला आहे आणि आता रोहित पण रेडी झाला आहे. इकडे बघा, रोहित पण रेडी झाला आहे. तर गरम इतकं प्रचंड होतं आहे ना की म्हणजे आम्हाला सुचत नाही काय करायला पाहिजे. असं खूप खूप भयंकर गरम होतं आहे आणि आम्हाला गरमीची सवय नाही, त्यामुळे त्रास होतो आहे त्या गोष्टीचा. पण एनिवेज म्हणजे ठीक आहे, मे महिन्यापेक्षा तरी कमीच आहे गरमी. तर आता आम्ही रेडी झालेलो आणि आता आम्ही निघतो आहे. तर मला माझा भाऊ भेटायला आला आहे, त्याचं नाव विराज आहे, विराज शिंदे. तर आता आपण त्याला भेटूया. हाय. हो, माझी कंपनी पडली आता. तर विराज आणि म्हणजे माझा भाऊ आहे तो आणि आम्ही खूप लहानपणापासूनचे भाऊ बहीण तर आहोत, पण मित्रमैत्रीण पण आहोत. आमचं असं बॉन्ड आहे. तर विराजला नुकतंच बाळ झालं आहे आणि एक वर्ष झालं झालं ना, वर्षाचं झालं म्हणजे बघ, 2 वर्षापूर्वी मी गेलेली ना तिथून, त्यामुळे हा झाकण पडेल. आता आणकडे जाईल तो. अरे हा दिव्यांश, मी आता ये जाऊन लगेच येणार, आपल्या देवळात जायचंय ना. चल ना रामवर्धनी, यश काय, यश बाबा बाईक फिरवायला लागलाय काय, खरं नाही हो ना. दिव्यांश बाय बाय. दिव्यांशी ये, हाय बाय केलंस मामाला, चल ये. हा यश दादाला ओळखलं, हा ओळखलं यश दादाला. तर आपण आता देवदर्शनाला चाललोय. बाबू दिव्यांश थांब रे बाबा. आई, मी आणि रोहित, आम्ही तिघं आणि दोन्ही मुलं असे आम्ही 5 जण चाललोय. तर चला, तुझ्या गाडीत बाबा खडे केला. दिव्यांश काय तर कर ना, जाडू येत आहेत का, येत आहेत काय बघ. म्हणजे दसपटीतल्या ओवी गावचं सुकाई देवी मंदिर आहे. चप्पल गाडी चप्पल बाहेरच काढायची.
Oh,